नमस्कार शेतकरी बंधूंनो, ही आमची 4 वर्षाची NMK1 गोल्डन सीताफळाची बाग आहे. तर आज दिनांक 26 डिसेंबर 2022 आहे. या बागेचा सीताफळ संपून साधारणतः 15 दिवस झालेले आहेत. तर याला आम्ही ज्यावेळेस बेडच्या जवळ ड्रिप होते त्यावेळेस या बागेला एकरी 4 वर्षाची बाग असल्यामुळे एकरी 4 किलो 0.52 दिले होते. आता बेडवर भरपूर पाणी देऊन झालेले आहे. आता आम्ही ड्रिपची लाईन अशी मधोमध घेतलेली आहे व याला आज पाणी आणि 0.52 द्यायची चालू आहे. 4 वर्षाच्या बागेला 1 किलो ज्या शेतकऱ्यांचे तानावर सोडायच्या बागा आहेत त्यांनी 1 वर्षाच्या बागेला 2 किलो, 3 वर्षाच्या बागेला 3 किलो, 4 वर्षाच्या बागेला 4 किलो 1 व 5 वर्षाच्या बागेला 1 5 किलो असे 0.52 स्टोरेज वाढण्यासाठी ड्रिपमधून द्यावे. तसेच आमची ही काळी जमीन आहे त्याच्यामुळे आम्ही याला फक्त 10 किंवा 15 जानेवारीपर्यंतच पाणी देणार आहे. म्हणजे आता मध्ये ड्रिप ठेवून एकदा दिले, अजून एकदा देणार आहे. आम्हाला ही बाग मोकळी भिजवता येत नाही. ज्या शेतकऱ्यांना मोकळी भिजवता येते त्यांनी मोकळी भिजवू शकतात. आम्हाला याच्यामध्ये मोकळी भिजवता येत नाही त्यासाठी आम्ही ड्रिपमध्ये घेऊन भिजवण्याचा प्रयत्न चालू आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची हलकी बरड जमीन आहे, ज्याला जास्त ताण बसतो, अशा जमिनीला साधारणतः 25 किंवा 30 जानेवारीपर्यंत आपण पाणी देऊ शकता. हे लक्षात ठेवा की फळं संपल्यानंतर झाडामध्ये ग्रीनरी राहण्यासाठी तो पाला जास्तीत जास्त टिकावा यासाठी पाणी देणे, भरपूर पाणी देणे गरजेचे आहे. काही शेतकरी फळे संपले की पाणी बंद करतात, हे फार चुकीचं आहे. तर शेतकऱ्यांनी पाणी भरपूर द्या व हलकी जमीन असेल तर 30 जानेवारीपर्यंत पाणी देऊन बंद करा. तसेच 15 दिवसातून एकदा कीटकनाशक बुरशीनाशकचा स्प्रे घ्या. तसेच 6BA ची फवारणीसुद्धा घ्या. आता 6BA ची फवारणी आम्ही ज्यावेळेस घेणार आहे त्यावेळेस मी व्हिडिओ टाकेन, त्याप्रमाणे आपण घेत राहा. आपल्या स्वतःच्या बागेची काळजी घ्या जेणेकरून आता स्टोरेज आपण याच्यामध्ये तयार केले की पुढच्या वर्षी आपल्याला सीताफळ सिटिंग व्यवस्थित होईल व भरपूर प्रमाणात माल निघेल. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या बागेची व्यवस्थितरित्या काळजी घेणे.